नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय मराठी कविता चौदावी आता उजाडेल आता उजाडेल या कवितेचा अभ्यास आप आपण स्वाध्यायाच्या मार्फत करणार आहोत त्या अगोदर आपण थोडक्यात प्रस्तावना पाहूया तर आता उजाडेल या कवितेचे कवी आहेत मंगेश पाडगावकर जन्म एकोणीसशे एकोणतीस मृत्यू दोन हजार पंधरा धारा नृत्य जिप्सी छोरी मीरा सलाम इत्यादी त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत आता उजाडेल ही कविता त्यांच्या जिप्सी या कविता संग्रहातून घेतली आहे आता उजाडेल या कवितेत कवीला नेमके काय सांगायचे आहे ते बघा सूर्य उगवण्याच्या वेळी निसर्गात कोणकोणत्या आनंददायक गोष्टी घडतील याचे मनोहर चित्र कवीने या कवितेत मांडले आहे स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला दोन तीन ओळीत उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे अ किरणांची कलाभूत कधी मोहरेल असे कवीला वाटते उत्तर आता पहाट होईल उजाडेल खिन्न आंधळा अंधार पार ओसरून जाईल तेव्हा त्या लहरीत किरणांची कलाभूत मोरेल असे कवीला वाटते आहे आनंदाने मृदुगळ्यात कोण गाणार आहेत उत्तर आता पहाटेला शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील तेव्हा आनंदाने मृदुगळ्यात किलबिल करीत खग म्हणजे पक्षी गाणार आहेत तिसरा प्रश्न ई पानावर दहीवर केव्हा हसेल उत्तर आता पहाटेला वारा पर्णामध्ये हसेल मुग्ध हिरवेपणात गहिवरल्या प्रकाशात दहीवर मिसळेल तेव्हा दहीवर पानावर हसेल चौथा प्रश्न ई गारवा कशामुळे थरारेल उत्तर आता पहाटेला पारिजात आनंदात बरसात उधळीत तेव्हा गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल पाचवा प्रश्न आहे ऊ प्रकाशाचे महादान कोणते उत्तर आता पहाट होईल निळे आकाश प्रकाशाने भरेल दाही दिशा उजळून निघतील सर्वत्र उजळ पसरणे हे प्रकाशाचे महादान होय सहावा प्रश्न आहे ऊ उजळल्यामुळे कोणते भय संपणार आहे उत्तर आता पहाट होईल उरात ज्योतिर्मय झरे वाहतील पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल कारण उजाळल्यामुळे अंधाराचे काळोखाचे भय संपणार आहे अशा प्रकारे प्रश्न पहिला दोन तीन ओळीत उत्तरे लिहा हा प्रश्न पूर्ण झाला आहे प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे उजाळल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते उत्तर कवी असे म्हणतात की सूर्य उगेल त्यावेळेस उदासवाना आंधळा काळोख सगळा ओसरेल आणि सर्वत्र प्रकाश पसरेल तेव्हा उगवत्या सूर्याच्या लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल आनंदाच्या लाटा गात फुटतील त्यावेळी आनंदाने मृदुगळ्यात पक्षी गाणे गाणार आहेत ज्यावेळेस सुंदर पहाट होईल तेव्हा मुग्ध हिरवेपणात वारा हसेल तेव्हा गहिवरल्या प्रकाशात पानावर दहीवर मिसळेल सूर्य उगवल्यावर सूर्याच्या प्रकाशाने निळे आकाश भरून जाईल आणि दाही दिशा उजळून जातील सूर्याच्या आगमनाने रात्री पसरलेले अंधाराचे साम्राज्य व भीती संपणार आहे मनामध्ये प्रकाशाचे झरे वाहू लागणार आहेत निसर्गातील प्रत्येक गोष्टीत प्रकाश संचारणार आहे व त्यातून जिवंतपणा दिसून येणार आहे दुसरा प्रश्न आहे आ पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल या ओळीचा अर्थ समजावून घेऊन कवी असे का म्हणतात ते सांगा उत्तर रात्री अंधार दाटतो तेव्हा भीतीमय वातावरण असते सूर्य उगवल्यावर अंधार ओसरून प्रकाश पसरतो सारी भीती नाहीशी होते आणि मनात प्रकाशमान झरे उमलतात कवी म्हणतात की पहाटे प्रकाशाचे वरदान आपल्याला मिळते हा जणू आशीर्वादच आहे जो आपल्याला आधार देतो प्राणातून उगवतो म्हणून पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल असे कवी म्हणतात प्रश्न तिसरा खालील ओळी वाचा त्याचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा त्यामध्ये अ आहे खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार या ओळीचा अर्थ आपल्याला आपल्या शब्दात लिहायचा आहे तर उत्तर सूर्याच्या उगवण्यामुळे रात्री पसरलेला अंधार व त्यामुळे आलेली खिन्नता दूर होणार आहे ओसरणार आहे आ आहे मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल ओळींचा अर्थ होतो सूर्याच्या उगवण्याने रात्री झोपलेले पक्षी जागे होतील त्यांच्या उठण्यामुळे सर्वत्र त्यांची किलबिल ऐकू येणार आहे ई आहे आनंदात पारिजात उधळील बरसात या ओळीचा अर्थ होतो सूर्याच्या उगवण्यामुळे पारिजात आनंदाने फुलणार आहे व हा आनंद फुलांच्या रूपाने तो निसर्गात उधळणार ई आहे प्रकाशाचे महादान कनाकनात कना स्पुरेल या ओळीचा अर्थ होतो सूर्याच्या उगवण्यामुळे पृथ्वीवरील कनाकनात प्रकाश पसरणार आहे व त्यामुळे उत्साह व नवचैतन्य स्पुरणार आहे अशा प्रकारे प्रश्न तिसरा दिलेल्या ओळी वाचून त्याचा अर्थ आपण आपल्या शब्दात लिहिला आहे प्रश्न चौथा आहे आता उजाडेल या कवितेतील एक कडवे दिले आहे ते वाचा आणि आता पाऊस पडेल व त्यानंतर काय होईल किंवा काय घडेल याची कल्पना करा कवितेच्या चार ओळी लिहा तर आता उजाडेल या कवितेतील ओळी दिल्या आहेत आता उजाडेल आता उजाडेल खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल आता उजाडेल अशा पद्धतीने आता पाऊस पडेल या ओळीसाचा आपल्याला कविता थोडक्यात एक कडवं तयार करायचं आहे तर ते अशा पद्धतीने आपण लिहू शकतो आता पाऊस पडेल सर्वांची तहान भागेल मातीचा सुगंध पसरेल शेतामध्ये पीक बहरेल आता पाऊस पडेल प्रत्येकजण आपल्या मनाने वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा लिहू शकते जसे की पाऊस पडल्यानंतर सगळी गर्मी दूर होईल मातीचा सुगंध येईल सगळीकडे बेडूक डराव डराव करतील आता पाऊस पडेल किंवा आता पाऊस पडेल सारा दाह संपेल तुरशात भूमी निवेल झरे पाझरतील उल्लसित मणी हिरवी अंकुरतील अशा पद्धतीने आपण आता उजाडेल त्या पद्धतीने आता पाऊस पडेल या पद्धतीने थोडक्यात कवितेचे दोन तीन कडवे या ठिकाणी लिहिले आहे तुम्हाला अजून काही सुचलं तर त्या पद्धतीने लिहिलं तरी चालेल प्रश्न पाचवा आहे या कवितेत शब्दांना लावलेली विशेषणे लिहा त्यामध्ये अ आहे रिकामी जागा आनंदाच्या लाटा त्या ठिकाणी लिहायचं आहे विशेषण शुभ्र तर वाक्य तयार होते शुभ्र आनंदाच्या लाटा आ आहे रिकामी जागा आकाश त्या ठिकाणी विशेषण लिहायचं आहे निळे आकाश ई आहे रिकामी जागा गळ्यात विशेषण लिहिल्यानंतर मृदू गळ्यात असं ते वाक्य तयार होते आणि ई आहे गारवा रिकामी जागी त्या ठिकाणी लिहायचं आहे गोड कोवळा गारवा अशा पद्धतीने या कवितेत शब्दांना लावलेली विशेषणे आपण या ठिकाणी लिहिली आहेत प्रश्न सहावा आहे दान महादान यासारखे तुम्हाला माहीत असलेले शब्द लिहा उत्तर राजा महाराजा भयंकर महाभयंकर पुरुष महापुरुष प्रसाद महाप्रसाद मानव महामानव रथी महारथी योगी महायोगी वीर महावीर देव महादेव राष्ट्र महाराष्ट्र पापी महापापी पुण्य महापुण्य अशा प्रकारे दान महादान यासारखे आपल्याला माहीत असलेले शब्द या ठिकाणी आपण लिहिले आहे अजून काही शब्द तुम्हाला माहीत असतील तर लिहायचे आहे त्यानंतर आहे विचार करून सांगूया त्यामध्ये डेव्हिड संध्याकाळी अभ्यासाला बसला अचानक वीज गेली ओह आता कसला अभ्यास होतोय गीतही पाठ करायची होते किती अंधार पसरलाय सगळीकडे सगळंच अळलंय पण वीज गेली कशी सांगा बरे आता डेव्हिड अभ्यास कसा करणार आता सारखी परिस्थिती कधीकधी आपल्यावर येते आपल्याला परीक्षा असते कधीकधी खूप अभ्यास असतो भाषण पाठ करायचं असते गाणं पाठ करायचं असते अशावेळी लाईट जाते वीज जाते तेव्हा आपण काय करतो तर अलीकडे मोबाईलच्या बॅटरीचा वापर केला जातो प्रत्येकाच्या घरात इन्व्हर्टर नसते परंतु काहीकडे इन्व्हर्टर असलं तर काही जण त्या प्रकाशात अभ्यास करतात बरेच उपाय करून का काही ना काही आपण आपला अभ्यास करत असतो त्याच पद्धतीने डेव्हिडने सुद्धा अभ्यास केला आहे डेव्हिड विचार करतो की वीज कशी गेली याचे कारण शोधून काढूया तो बॅटरी विजेरी पेटवतो सारी बटणे बघतो ती बंद करतो वायरिंग्स नीट बघतो सारे सुरक्षित आहे असे त्याला समजते काही वेळाने वीज येईल अशी त्याची खात्री पडते तोपर्यंत अभ्यास करण्यासाठी तो, तो मेणबत्ती पेटवतो हो व तिच्या शांत प्रकाशात त्याचा अभ्यास सुरू होतो अशा पद्धतीने डेव्हिड अभ्यास करतो तर तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करसाल वीज गेल्यानंतर तर ते तशा पद्धतीने उत्तर लिहायचं आहे त्यानंतर आहे माहिती मिळवूया सूर्योदय आणि सूर्यास्ता वेळी सूर्य लाल का दिसतो उत्तर पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात धुलिकण असतात सूर्योदय आणि सूर्यास्तावेळीही एरवीप्रमाणे सूर्यकिरणे वातावरणामधून पृथ्वीपर्यंत पोचतात सूर्यकिरणामधील सात रंगापैकी लाल आणि नारंगी रंग सोडून बाकीचे रंग विखोरले जातात त्यामुळे लाल आणि नारंगी रंग फक्त पृथ्वीपर्यंत पोचू शकतात आणि त्यामुळे सूर्य लाल दिसतो सूर्यकिरणामध्ये ता ना पी ही नी पा जा असे सात रंग समाविष्ट असतात तर त्यामध्ये ता म्हणजे तांबडा ना म्हणजे नारिंगी पी म्हणजे पिवळा ही म्हणजे हिरवा नी म्हणजे निळा पा म्हणजे पारवा आणि जा म्हणजे जांभळा अशा प्रकारे सूर्यकिरणामधील ही सात रंगाची नावे आहेत त्यानंतर आहे खालील चौकटीत काही शब्दसमूह लपलेले आहेत ते शोधा व लिहा उदाहरण दिलं आहे कान टवकारणे आणि कान टवकारणेला या ठिकाणी अंडरलाईन केली आहे अशा पद्धतीचे विविध शब्दसमूह यामध्ये लपलेले आहे ते आपल्याला लिहायचे आहे आणि व्यवस्थित त्याला चौकोन करायचं आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल की कोणकोणते शब्दसमूह यामध्ये आहेत तर एक पोटात कावळे ओरडणे दोन डोळ्यात सलणे तीन कावरा बावरा होणे चार कानगोष्टी करणे पाच असर होणे सहा कापरे भरणे सात टवाळकी करणे आठ वनवासी होणे नऊ नकार देणे दहा आसुसनी अकरा मरगळेणी बारा वसंत फुलणे तेरा मन आकळणे चौदा वर देणे पंधरा धुडकावून लावणे यापेक्षा आणखी काही यामध्ये शब्दसमूह आहेत ते शोधायचे आहे आणि आपल्या गृहपाठामध्ये लिहून पाठवायचे आहे जसे की धूम पळणे अजूनही का काही शब्द सापडतात त्यानंतर आहे सुविचार सुविचार दिले आहेत प्रगती हे जीवनाचे ध्येय असले तरी गती हा त्याचा आत्मा आहे दुसरा सुविचार आहे सत्य सदाचार अहिंसा शांती भूतदया ही जीवनाची मूल्ये आहेत आणि तिसरा सुविचार आहे भविष्य पाहणाऱ्यापेक्षा जो भविष्य घडवतो त्याचं जीवन कृतार्थ होतं अशा पद्धतीने आपण आता उजाडेल या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी अभ्यासला आहे तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे जी चौकट आहे शब्दसमूहाची त्या चौकटीमध्ये तुम्हाला अजून काही शब्दसमूह सापडले तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायसंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद